कर्जत तालुक्यातील निमगाव गांगरडा येथील मासेमारी करणाऱ्या महिलांची ही गोष्ट. गावकुसाच्या बाहेर एखाद्या माळरानावर वास्तव्य करणाऱ्या या महिलांना केवळ मासेमारी हा एकच व्यवसाय तारतो. हरुबाई गायकवाड माझं नाव आहे आणि आम्ही पत संस्थाचं पैसे चैतन्य संस्थाचं पैसे उचलतो आणि तीच रक्कम आम्ही जाळे वगैरेला घालवतो, मासेमारी करतो आणि त्याच्यातच आमचं कुटुंब सगळं चालतंय. मच्छीमारी करतो आम्ही. उपजीविका भागविण्यासाठी परिसरातील एखादा तलाव शोधून त्यातील मासे पकडायचे आणि दिवसाकाठी बाजारात विकायचे. त्यातून मिळणाऱ्या 2 पैशांवर त्यांचं कुटुंब जगतं. आम्ही मासे धरतो, मासे धरायचा आमचा व्यवसाय आहे. आमचे गडी माणसं पण मासे धरते आणि आम्ही पण त्यांना मदत करीतो आणि ती विकून आम्ही आमचे घर चालवतो आणि त्यामुळं आम्ही कर्ज घेतलं. चैतन्य महिला बचत गट ह्यांनी आम्हाला लोन दिलं. आम्ही त्याच्यावर आम्ही ही जाळी वगैरे सारे आणलं आणि मग आम्ही मासे धरतो. जगरहाटीनं नाकारलेल्या या घटकांना कोणीही सहसा मदत करत नाही, परंतु अशा वेळी श्रीगोंदा येथील चैतन्य महिला बचत गट पतसंस्था या महिलांच्या पाठीशी उभी राहिली आणि त्यांना चांगला हातभार मिळाला. माफक दरात कर्ज मिळाल्यानं आपल्या आवडीचा व्यवसाय त्या जोमानं करू लागल्या. प्रामाणिकपणा आणि जिद्दीनं काम करणाऱ्या या महिला आता आपल्या व्यवसायात कमालीची उलाढाल करताना दिसतात. चैतन्य महिला बचत गटाच्या माध्यमातून वेळीच सहकार्य मिळाल्यानं या आदिवासी भगिनींच्या जीवनात खरोखर चैतन्याची लाट निर्माण झाल्याचं चित्र आता या भागात पाहायला मिळतं.